श्रीगोंदा शहरामध्ये मैत्रिणीसोबत क्लासला जात असताना एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीचं अपहरण झाल्याची घटना काल सकाळी अकराच्या सुमारास घडली बारावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असलेली सतरा वर्षीय विद्यार्थिनी मैत्रिणीसोबत शहरातील दोन रस्त्यानं क्लासला चालली होती त्याच दरम्यान पाठीमागून एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली असता या गाडीतील एकानं खाली उतरत त्या विद्यार्थिनीला बळजबरीनं गाडीमध्ये बसवलं हा सगळा प्रकार अचानक घडल्यामुळं तिच्यासोबत असणाऱ्या मैत्रिणींसह त्या विद्यार्थिनीनं आरडाओरडा केला मात्र बाजूच्या नागरिकांना काही समजण्याच्या आतमध्ये ती पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ वेगात कर्जतच्या दिशेनं निघून गेली तर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत शहरातून जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले तर ज्या ठिकाणाहून अपहरण झाले त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातली फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे तर ज्या तरुणानं अपहरण केलंय तो कोकणगाव येथील असल्याचं समजतंय भरदिवसा विद्यार्थिनीचं अपहरण झाल्यामुळं महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा